त्यात आज यावर्षी आपण एक नवीन यावेळी केलं होतं का, जो शिबिर आहे आपलं ते 26-27 पासून सुरू झालं. त्याच्यामध्ये आपण अपंगांना प्रमाणपत्र देण्यासाठी रुरल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे कार्यक्रम घेतला. जो ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कधी झाला नाही. आपल्या तालुक्यातील अपंगांना सर्टिफिकेट साठी ससून येथे हिरपाटे मारायला लागतात. ते टाळण्यासाठी ताईंच्या माध्यमातून सर्वप्रथम तालुक्यामध्ये ससूनची टीम ही ग्रामीण रुग्णालय येथे आली आणि जवळपास आपण 257 रुग्णांची तिथे तपासणी केली. तर ह्या सर्व रुग्णांना ज्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे त्यांनाही आपण आज सर्टिफिकेट संध्याकाळी देणार आहोत. त्याचबरोबर जे कानाचे आहेत कर्णबधीर लोक आहेत त्यांच्या तपासणीसाठी आपण 2 दिवस 27 आणि 29 ससून हॉस्पिटल येथे टीम आपली गाडी पाठवली आणि त्याची तपासणी करून घेतली. आणि त्याचाच आजचा हा भव्यदिव्य असा शिबिराचा कार्यक्रम आज येथे होत आहे. या शिबिरामध्ये सर्व रोग निदान सर्व प्रकारच्या आजारांचे हे निदान आणि पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. या शिबिरासाठी आपल्याकडे ससून जनरल हॉस्पिटल येथून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, त्याचबरोबर डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथून एक टीम, त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन, डॉक्टर मते हॉस्पिटल, डॉक्टर शिंदे हॉस्पिटल, त्याचे ते महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान योजना चालू आहे त्याच्या ठिकाणी आपल्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध असेल असे हे 3 हॉस्पिटल या शिबिरासाठी सहभागी आहेत. त्याचबरोबर या शिबिरासाठी विशेष सहकार्य डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटरचं लाभणार आहे. या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना सोनोग्राफी, एक्सरे किंवा बाकी काही टेस्ट असतील त्यांनी ज्या डॉक्टरांनी रेकमेंड केलं का याला या टेस्टची गरज आहे तर त्या सगळ्या टेस्ट कथे डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून मोफत केल्या जाणार आहेत. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर आम्ही शिबिराचं आयोजन केलं आहे. मोफत निदान आणि मोफत उपचार हेच ब्रीदवाक्य घेऊन हे शिबिर पूर्णपणे यशस्वी करण्याचा प्रयत्न असणार आहे. आताही येथे बहुसंख्येने लोक उपस्थित आहेत. माझे अजूनही सगळ्यांना आव्हान असेल की आपण सगळ्यांनी या शिबिराचा नक्कीच लाभ घ्यावा आणि ताईंच्या माध्यमातून हे जे जनसेवा आरोग्यसेवा होत आहे रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानून जे कार्य होत आहे त्याला आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं. ताईंना पुन्हा एकदा दीर्घायुष्याच्या खूप साऱ्या शुभकामना व्यक्त करते आणि माझे प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद.